वंदना करून आज आपण जगद्गुरु तुकोभराई महाराजांचा चार चरणाचा गाथ्यातला अत्यंत प्रसिद्ध असा आणि नित्य नित्यपाठातला असा एक अभंग जो आहे त्याचं चिंतन करूयात अभंग दिसायला खूप सोप्पा आहे पण खूप गूढ अर्थभरीत असा अभंग आहे आणि या अभंगामध्ये तीन पाद आहेत आणि ज्याप्रमाणे भगवान विष्णूने त्रिपाद ऊर्ध्व उदय पुरुष म्हणजे तीन पावलामध्ये संपूर्ण ब्रह्मांड व्याप्त केलं होतं तद्वत या अभंगामध्ये विलक्षण असं तुकोबारायांचं कथन आहे की जे आपल्याला कळाल्यानंतर अक्षरशः आपणही उत्पत्ती स्थितीला याच्या त्रिपाभाच्या पलीकडे जाऊन पोचू शकतो असा दिव्य अभंग आज चिंतनासाठी आपल्यापाशी आलेला आहे अभंगाचे शब्द असे तुकोबाराय महाराज म्हणतात काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे तयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे भूतदया ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी भूतदया ज्याचे घरी ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी नाही नाही त्या समान तुका म्हणे मी जामीन नाही नाही त्या समान तो का म्हणे मी जामीन काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी सरळ सरळ भावार्थ घेतला तर जो कोणापाशी काहीही मागत नाही तो देवाला खूप आवडतो देव त्यालाच म्हणावं अशा व्यक्तीला देव मानावं त्याच्या चरणी लीन व्हावं ज्याच्या मनामध्ये भूतदया असते आणि तो सर्वांकडे समान दृष्टीने पाहतो त्याच्या घरी चक्रपाणी आहे त्या भक्तांच्याशिवाय वेगळा कोणीही नाही तो सर्वार्थाने श्रेष्ठ आहे तो कुबाराय महाराज म्हणतात की ह्या गोष्टीला मी जामीन राहायला तयार आहे ज्याप्रमाणे एखाद्या कोर्टामध्ये किंवा एखाद्या प्रसंगामध्ये जामीन लागतो की जामिनावर सुटका तसा मी याला जामीन राहायला तयार आहे असा लाक्षणिक भाव लाक्षणिक अर्थ या अभंगाचा आहे पण या अभंगामध्ये तीन पाद आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपातून परमतत्वाचं चिंतन केलेलं आहे तुकोबाराय महाराज म्हणतात काही न मागे कोणाशी तोची आवडे देवासी जो कोणाकडं काहीही मागत नाही तो देवाला आवडतो म्हणजे नेमकं काय हो त्याच्याकडे जरा गांभीर्यपूर्वक बघितलं पाहिजे काही न मागणारा म्हणजे काय हो नेमकं काय आहे एक आहे की आम्हाला एखादी गोष्ट हवी आहे आम्ही एखादी गोष्ट मागतो किंवा एखादी गोष्ट आम्हाला गरजेची आहे एखाद्या गोष्टीपासून आमचं अडतं हे जिथं जिथे भाव येतो ना तिथे तिथे एकच आणि एकच भाग आहे तो म्हणजे अद्याप ती लोक देहोहम मध्ये अडकलेली आहेत मला हे लागतं याच्याशिवाय माझा आडेल हे देहोहम मध्ये अडकलेली मंडळी आहेत देहोहममध्ये अडकलेल्या माणसांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा भूक लागते खायला पाहिजे तहान लागते पाणी प्यायला पाहिजे झोपताना उशी पाहिजे कि किमान हाताची तरी घडी घेतली पाहिजे किंबहुना कोणी आपल्याला बोललं पाहिजे नाही बोललं तरी चालेल अशा अनेक प्रकारातून छोट्या 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 गोष्टीसुद्धा ह्या माणसाच्या मूलभूत गरजेच्या आहेत ज्या वेळेला आम्ही देहोहम या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला म्हणजे देहाला प्रमुख मानतो किंवा देह हाच आमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असतो त्यावेळेची अवस्था काहीतरी गरज आहे आणि कोणाला तरी मागायचं आहे असं काहीतरी मागतो आम्ही पण ज्याला देहोमी अवस्था सुटते आणि त्याच्याऐवजी सोहम अवस्था येते किंवा भगवत भावना भावित अवस्था येते किंवा एखाद्या कार्यकारण भावना भावानाभावीत अवस्था येते त्याला त्या व्यक्तीला बाकी कोणाकडूनही काही लागत नसतं किंबहुना त्याला जे लागतं मुख्य गोष्ट ती मुख्य गोष्ट त्याला आतून पुरवली जाते किंवा ते त्याला ती गोष्ट जी आहे ती भगवंताकडून पुरवली जाते कारण ते सोहमवरती एकरूप झालेले असतात किंबहुना ते देहोहम मधनं बाहेर पडलेले असतात आणि भगवंतांशी ऐक्य पावलेले असतात आणि असे जे निरपेक्ष वैराग्यपूर्ण आणि खऱ्या अर्थाने भगवत भावना भावित भक्त आहेत ते देवांना फार आवडतात सामान्य सकळ लोक त्यांना संत म्हणतील थोडेसे जाणते माणसं त्यांना परमहंस म्हणतील किंवा अजूनही काही मंडळी आहेत त्यांना ते अवधूत मानतील पण नेमकं काय काही कोणाशी मागायचं नाही हे देहमधन बाहेर यायचं म्हणजे नेमकं काय आहे ज्यांना आपल्या जीवनाचं खरं सार्थक कळलेलं आहे जे आपल्या जन्माचं खरं रहस्य जाणतात की हा मनुष्य देह मला प्राप्त झालेला आहे या देहातून मी नवीन कर्म करून नवीन कर्माच्या माध्यमातून पुन्हा नवीन जन्माला येण्याचं संचित करायचं नाही हे जाणून त्या सगळ्यातनं बाहेर पडतात आणि भोगण्यात ते फळं म्हणून भोगत असतात परंतु त्याहीपेक्षा त्यांची दृष्टी फक्त अंतरंगातल्या परमात्म्यावरती स्थिरावलेली असते तर ते संसारामधून काही घ्यायच्या फंदात पडत नाही कारण जर आपण घेतलं तर त्याची परतफेड करावी लागते जे जे आम्ही घेऊ त्याची परतफेड करावी लागते जे जे आम्ही घेऊ त्याची परतफेड करावी लागते आणि त्यामुळे या संसारामधून नश्वर गोष्टी कोणत्याही न मागता आणि नश्वर गोष्टी यामध्ये कुठल्याही प्रकारातून चित्त वृत्ती मन हे न ठेवता शाश्वताकडे त्यांचं लक्ष वळलेलं असतं आणि ज्याला शाश्वताकडे ते, ते, शाश्वता ते एकरूप होतात आणि शाश्वत गोष्टीचा ध्यास घेतात त्यावेळेला ते, ते शाश्वत जगातलं एकच आहे म्हणजे सत्य आणि सत्याचं नाव परमात्मा ते फक्त परमात्म्याच्याच स्वरूपाशी ऐक्य पावलेले असतात त्यामुळे त्यांना काहीही नको असतं भागवतामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत ज्या जडभरताचं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये राजा रणतीदेवाचं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये गोपिकांची उदाहरण आहे किंबहुना बृहद्रथ ब्राह्मणाचं उदाहरण आहे ज्यांनी केवळ भगवंताशी ऐक्य पावलेले आहेत असे अनेक भक्त आहेत भगवंतांचे की ते कोणापाशी काही मागत नाही त्यांचं जे काही आहे ते सर्वस्व भगवंत आहे एक दुसरा विषय येतो की कोणापाशी काही मागायचं नाही म्हणजे एक प्रकारे भगवंतापाशी मागायचंच ना तर तीही अवस्था नसते त्यांची ते देव पाहायला गेले आणि देव झालेले असतात ते संसारातलं मर्म पाहायला गेले आणि ते मर्म झालेले असतात आणि त्यामुळे ते एका वेगळ्या पातळीवर एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलेले असतात यासाठी मी तुम्हाला आधुनिक जगातलं एक उदाहरण सांगू इच्छितो की जे आधुनिक जगातले उदाहरण खूप महत्वपूर्ण आहे आपल्यातल्या ऐकणाऱ्या भाविकांमध्ये सगळ्याला माहिती असलेलं नाव एका व्यक्तीचं सांगतो मी की जी व्यक्ती ह्या पद्धतीने पोहोचलेली होती आणि अगदी आत्ता आत्ता त्याने ध्येय ठेवला हो आहे पाच पंचवीस वर्षापूर्वी फार जुनी गोष्ट नाही की त्यांना पाहिलेलं ऐकलेली माणसं आजही जिवंत आहेत कोण व्यक्ती आहे बरं अशी तर ज्यांचं ढेबू नाव होतं किंवा जे गाडगे महाराज म्हणून प्रसिद्ध झाले ते संत गाडगे महाराज खरोखर -खर कोणाकडनं काही घ्यायचं नाही कीर्तन करायचं तर आपल्या हाताने आपण अंगण झाडायचं दगडाचा टाळ ता घ्यायचा आणि संवादात्मक चर्चा करत करत ज्याला लागतो तो देव आहे का ज्याला बोकड लागतो ज्याला कोंबडा लागतो तो तो, तो देव आहे का असं सगळं सहज बोलता बोलता ते परमार्थ शिकवायचे ते कोणाकडून काही घ्यायचे नाहीत किंबहुना भिक्षा मागून एखादी भाकरी घेऊन कोपऱ्यात बसून कुठेतरी खायचे खरोखर या व्यक्तींनी पंढरपूरात धर्मशाळा बांधली पण पांडुरंगाला कधी गेलेत असं कधी घडलं नाही नाशिकला धर्मशाळा बांधली म्हणून कधी कुंडाळ स्नानाला गेलेत असंही कधी घडलं नाही पण ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी भूतदाय एवढी विस्तारवली सामान्य सकळ लोकांच्यासाठी इतके एक रूप जाले कि एक उपन, कि ते एकरूप झाले की लोकच त्यांना देव मानायला लागले आणि देवालाही ते कर्मयोगातून आवडायला लागले विलक्षण व्यक्तिमत्व मग आता मी एक प्रश्न विचारतो आपल्या अंतरंगाला विचारून बघावं पण की काही न मागणारे काही मंडळी असतात त्याच्यामध्ये वेडे असतात काही बेशुद्ध पडलेली माणसं असतात काही आजारी असती माणसं असतात काही मुकी माणसं असतात मग तीही काही मागत नाही ती एका जागी पडलेली असेल गोळागोळा होऊन मग ते देव आहेत का मग ते देहोहम मधनं बाहेर आलेले आहेत का ते सोहमचे उपासक आहेत का ते अध्यात्माचे उपासक आहेत का चिंतन करण्याजोग मग ते देवाला आवडतात का तर ते देवाला आवडतात का परंतु एक विचार करा मृत्यूशाहीवरती पडलेल्या का कोणाला मागतो का तो आठ आठ दिवस मृत्यूची वाट बघत पडलेला असतो पाणी टाकला तरी ते घशातून उतरत नाही ते खाली बाजूला पडतं मग तो देवाला आवडतो का मग तो कोणाकडे काही मागतच नाही मग मा आहे ना नेमका सांगायची व्यक्ती ती कोण आहे तर तुकोबराय काय सांगू इच्छितात त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे काही ना मागे कोणाशी तोची आवडे देवाशी तो कोणाकडे काही मागत नाही तो जे काही घ्यायचे ते आंतर्यामाला सांगतो आणि आंतर, सांग आंतर भगवंताला जागवतो आणि आंतर्यामातल्या भगवंताला म्हणजे आंतर्यामातल्या शक्तीला जागवतो तिचीच उपासना करतो आणि त्यामुळे तो प्रत्यक्षामध्ये कुठलीही उपासना करताना दिसला नाही तरी तो भगवंताला आवडतो भरतजी महाराजांना कळलं होतं की तीन जन्मापूर्वी आपण भरत होतो चक्रवर्ती सम्राट होतो आपण एका हरणामध्ये अडकलो गत जन्मात हरिण होतो या जन्मात ब्राह्मण पुत्र आहोत परंतु या जन्मामध्ये जे कर्मभोगे ते आपण भोगायचे आहेत पण जर आपण नवीन काही केलं तर नवीन जन्म होईल आणि म्हणून जडभरतांसारखा मनुष्य रहू गणाला आत्मोपदेश देऊ शकला म्हणून ते या उक्तीला लागू होतात पण तसंच आहे का गोपिकाने तर काहीच मागितलं नाही मग काही ना मागे कोणाशी याच्या मागचा नेमका तात्पर्य भाग काय आहे तर एका आंतर्यामाला ओळखण्याची प्रयत्न करणारी जी माणसं असतात जी विशेष ध्येयाने जगत असतात आणि त्या ध्येयाला धरून ते कार्य करतात आणि त्यांचं कार्य हे संपूर्ण मानव जातीला संपूर्ण मानव जातीला क्रांतिकारक असतं किंबहुना संपूर्ण मानव जातीला एक सुंदर आदर्श असतो अशी मंडळी देवाला खूप आवडतात आणि तुकोबाराय महाराज या बाबतीमध्ये फार मोठी ग्वाही देतात अजून तुकोबाराय महाराज काही लोक संतपदाला पोहोचलेली विरक्त पदाला पोहोचलेली आणि विशेष पदाला पोहोचलेली आहेत असे रीतीने मानतात आणि ते मानून त्यांचंही चिंतन करतात आता काही न मागणारी एक माणसं सांगितली आता मी दुसरी माणसांचा प्रकार सांगणार आहे तक्कुभाराने या अभंगामध्ये ते दुसरं पाऊल ठेवले ते पाऊल कोणते ते बघा ते म्हणतात अभंगाचं तिसरं चरण चिंतन करा भूतदया ज्याचे मनी त्याचे घरी चक्र पाणी ज्याच्या अंतःकरणामध्ये भूतदया आहे ही व्यक्ती खूप पुढे पोहोचते भूतदया विस्तारय आर्य संसार सागरतहा असं शंकराचार्याने पण सांगून ठेवले की भूतदयाम विस्तारय सायम प्रार्थनेमुळे शंकराचार्य म्हणतात भूतदया म्हणजे काय तर सर्व प्राणी मात्रांच्या विषयी आमत आपलेपणा प्रचंड प्रेम प्रचंड प्रेम।, प्रेम ही लोक नुसती बसली ना तरी प्राणी मात्र सहज त्यांच्याजवळ येतात हात पुढं करतील तर हातावरती खारुता येऊन बसेल पक्षी येऊन बसतील ते समोर बसले असताना एका वेळेला दोन शत्रू सुद्धा प्राण्यांमध्ये शत्रू सुद्धा एकत्र येऊन बसतात कारण त्यांना माहितीये की ह्या व्यक्तीच्या वनामध्ये त्याच्या अंत त्याच्या कृतीमध्ये कुठल्याही प्रकारातून विषमता नाही विषमता नाही आकाशाकडे बघतील आणि हात करतील या सगळे धावत येतील राजस्थानमध्ये एक व्यक्ती पाहिली मी ती व्यक्ती शेताच्या बांधावरती उभी राहते आणि दोन्ही हात उंच करून हाक मारते कृष्णा धाव कृष्णा धाव कृष्णा धाव लल्ला लजाओाकूर हे ठाकूर, हे गोविंद आव 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 म्हणून त्याने हात पुढे केले आणि हाक मारली की अक्षरशः कळपाने गायी पळत येतात मग ती व्यक्ती आपल्या हाताने बनवलेल्या पोळ्या किंवा काही वस्तू त्या काही ना खाऊ घालतात दोन चार पोळ्या बाजूला ठेवतात की शेवटून कोणते धावत येणार आहे जिचे दिवस भरलेले जिची कास मोठी झालेली आहे अशी सुद्धा गुरं धावत येतात त्याला पशुपक्षी येतात त्यांना पण ते देतात किती भूत दया त्यांच्या बाजूने ते, ते पाण्यामध्ये उतरल्यानंतर मासे जवळ येतात ते हात पुढं करतात तर त्यांच्या हातातून सर्पासारखे प्राणी सुद्धा ग्रहण करतात दंश न करता ते पुढे त्यांना माझी भीती नाहीच ते सहज जाऊन एखाद्या वाघाच्या डोक्यावर सुद्धा फिरू शकतात ते सहज जाऊन सिंहाची भेट घेऊ शकतात कारण त्यांना कोणाबद्दलच कुठलीच असूया नाही भूतदया त्यांचे मनी त्यांच्या अंतकरणामध्ये प्राणीमात्रांच्या विषयी अत्यंत श्रेष्ठ असं प्रेम असतं कारण सर्वाघटी राम देहादेही एक या उक्तीवरती ते स्थिरावलेले असतात आणि त्यामुळे ते वाघात सिंहात गायीत पुत्र्यात ब्राह्मणात सामान्य साबद्यामध्ये एकच भगवंताला पाहतात गीतेमध्ये ही तुक्ती दिलेली आहे भगवंतानी सर्वत्र ते एकाला पाहतात सर्वत्र नमस्कारी मजे एका ते पाहू शकतात त्यांच्या अंतकरणामध्ये खूप दया असते आणि इतकी दया त्यांच्या अंतकरणामध्ये असते की त्यामुळे ते कधी कोणावर रागावलेले आहेत असं होऊ शकत नाही ते किंबहुना समजावून सांगतात प्राणी माता पण समजावून सांगतात की या तुम्ही माझ्याजवळ या ज्ञानेश्वर महाराजांनी ह्याच पद्धतीने पैठणला केवळ एका रेड्याच्या मस्तकाला स्पर्श करून त्याच्या तोंडून वेद उच्चारून करून घेतले होते कारण त्यांच्या मनामध्ये कुठला अपपर भाव नव्हता पण आपल्या ज्ञाने महाराजांची मोठी गोष्ट माहितीये ज्यांनी ज्या रेड्याच्या मुखारविंदातून वेदांत उच्चारण तो रेडा नंतर ज्ञानेश्वर महाराजांना भेट म्हणून दिला गेला ते पैठणून त्या रेड्याला घेऊन निघाले आणि ते नगरच्या वाटाला येत असताना मध्ये त्यांनी पैस खांबाला टेकून बसून नेवाशाला भगवद्गीतेवरती उत्कृष्ट प्रवचन केलं रेड्याने बसून प्रवचन ऐकलं आणि रेडा ते प्रवचन म्हणजे ज्ञानेश्वरी ऐकून कृत्यकृत्य झाला आणि नंतर रेड्याचे डोळे काय मिटायचे सारखे मिटायचे आणि ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पाठीवर ते, ते हात फिरवायचे असा करत 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 ते कुठेतरी आळे फाट्यापर्यंत येऊन पोहोचले आणि आळे फाट्यावरती येऊन त्या रेड्याने महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि आळेफाट्यालाच त्याने आपला देह विसर्जन केला भगवंताला ऐकल्यानंतर त्याला आत्मसात केल्यानंतर या देहाचं प्रयोजन तरी काय एक रेडा म्हणू शकत होता एक परीक्षित म्हणू शकत होता कथा संपल्यानंतर परीक्षिताने देह ठेवला नाही ज्या क्षणी शुक्रदेवांच्या मुखार मंदातून निघाले की भगवत कथाबाई सांगून झालेली आहे त्याच्यानंतर परीक्षिताने आपला देह तात्काळ विसर्जन केला म्हणून श्रवण भक्तीचा आचार्य मानला जातो परीक्षित तद्वत रेड्याने पण आपला देह विसर्जन केला तर असे जे संत असतात त्या संतांचं वर्णन केलंय की भूतदया ज्यांचे मनी त्यांचे घरी चक्र पाणी एक घर म्हणजे देह पण आहे आणि एक घर म्हणजे त्यांचा संसार पण आहे त्यांच्या देहात आणि त्यांच्या संसारामध्ये तो चक्र पाणी ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे किंबहुना या ब्रह्मांडामध्ये जे कालचक्र फिरतं ते ज्याच्या स्वाधीन आहे तो चक्र पाणी त्या संतांच्या आवतीभोवती असतो चक्रपाणी कोण तर जे संपूर्ण ब्रह्मांडाचं जे कालचक्र आहे युग होणे युग जाणे नव्याने युग निर्माण होणे चार लाख पस्तीस हजार वर्षाचं एक युग अशी दुप्पट तिप्पट चौपट युगांची एक चौकटी अशी साडेबहात्तर चौकटी हे जे काय असेल ते कालगणना ही कालगणना ज्याने आपल्या एका बोटावर धारण केली आहे तो एक बोटावरती केवळ तर्जनीवर धारण करू शकतो आणि किंबहुना अख्ख्या पृथ्वीला जो करांगुळी धारण करू शकतो कारण त्याच्या दृष्टिकोनातून पृथ्वीचा अगदी मोहरीचा दाणा आहे असा तो चक्रपाणी ज्याच्या अंतकरणात भूतदया आहे जो युगायुगात एखादा जन्माला येतो त्याच्या घरात त्याच्या हृदयात त्याच्या सान्निध्यात नित्य राहतो हे दुसरं चरण सांगितलं पहिला काही मागत नाही हा पहिला पाद आहे आणि दुसरा पाद आहे तर भूतदया ज्याचे मनी दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणल्यात तो यांनी जर ते म्हणतात की हे दोन्ही गुण ज्याच्यामध्ये असतील कोणाला काही मागत नाही आणि भूतदया आहे हे दोन्ही गुण ज्याच्यामध्ये आहेत तो तर केवळ कोणे माहितीये तो केवळ कोणे माहितीये अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्याचा पत्ता सांगतात देवतयाशी म्हणावे त्याचे चरणे लिन व्हावे कोणाशी मागत नाही हा एक म्हणजे ही एक विंडो ओपन झाली भूतदया ज्याचे म्हणी ही दुसरी विंडो ओपन झाली आणि दोन्ही गुण ज्याच्यामध्ये आहेत असा जो कोणी साधक आहे अशी जी कोण पोचलेली व्यक्ती आहे ती म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच आहे केवळ अवतार पांडुरंग नाम ठेवलेलं ज्ञानी किंबहुना युगायुगामध्ये भगवंताने ज्या संतांच्या रूपात अवतार घेतला आणि समाजाचा हात धरून त्यांना पुढं नेलं तारय संसारसागरतः तारय संसार सागरतः संसार सागर तारून जाण्यासाठी म्हणून जे स्वतः नौका बनले असे जे संत आहेत त्या संतांचं गुणवर्णन करत असताना प्रथमपात कोणाशी काही न मागावे तो चावडे देवाला दुसरा दया ज्याचे म्हण त्याच्या घरी चक्रपाणी हे दोन पाद झाले आणि मग ह्या दोघांना काय म्हणावं किंवा दोघं एकत्र आहेत त्याला काय म्हणावं अभंगाच्या दुसऱ्या चरणात तो कुभाराय महाराज त्याचं वर्णन करतात की देवतयासी म्हणावे आणि त्याचे चरणी लीन व्हावे त्याला तुम्ही देव माना तो चालता बोलता देवे तो जिवंत आपल्यासमोर फिरणारा आपल्याशी बोलणारा आपल्याला सांगू शकणारा आपला मार्ग दाखवणारा किंबहुना ज्याचं दर्शन दृष्टी जरी पडलं तरी आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होतो आपल्यामध्ये खूप खऱ्या अर्थाने अनेक प्रकारातून सगळ्या प्रकारचे भोग संपतात आणि भगवंतांच्या कृपेचा मार्ग मोकळा होतो भगवंताच्या कृपेची पायवाट सापडते हे प्रत्यक्ष देवच देवतायासी म्हणावे आणि त्यांचे चरणी व्हावे ते देव असतात आणि त्यांच्या चरणावरती लीन व्हा नमस्कार करा ऐस्या संत शरण जावे आणि जनी म्हणे त्याला भावे आमच्या आई साहेब महाराज सांगतात आयस्या संता शरण जावे जनी म्हणे त्याला भावे तुम्ही त्यांना शरण जा तेच खरे देव आहेत खरेच आहेत आणि हे दोन्ही सांगून झाल्यानंतर आता तिसरं पाद जे आहे ते तकुबाराय महाराज सांगतात त्याच्याकडे जर लक्ष द्या तर म्हणतात नाही नाही त्या समान दोन वेळा नाही नाही म्हणतात नाही नाही त्या समान त्यांच्यासारखा दुसरा कोणी नाही म्हणजे किंबहुना भगवंतांच्या शिवाय दुसरं नाहीच ती विभूती आहे ती वैराग्याची विभूती आहे ती अध्यात्माची विभूती आहे ते चालते बोलते ज्ञानाचे स्वयंभ आहेत ते अमृताचे कुंभ आहेत ते खरे आहेत आणि हे सगळं आहेत आणि तू का म्हणे मी जामीन मी साक्ष देतो साक्ष दुसरे देत नाही तर जामीन म्हणजे तुम्हाही आम्ही संसारामध्ये अडकलेल्या माणसांना आता इथं जामीन शब्दाचा खरा अर्थ समजून घ्या साक्षी वगैरे हे अर्थ फक्त वेरच्यावर आहेत खरा अर्थ असा आहे हे तिसरं पद आहे खरा अर्थ असा आहे की तुम्ही आम्ही जे देहोहममध्ये अडकलेली माणसं आहेत यांना बाहेर पडण्यासाठी कारण हे सगळे यमाचे पाहुणे आहेत हे सगळे संसारामध्ये अडकलेले जीव आहेत हे सगळे नरक कुंभाचे अनुयायी आहेत पुढे माग माग जाणार आहेत आणि यांना याच्यातून सोडवण्यासाठी जसं तुरुंगवास वाचवण्यासाठी कोर्टामध्ये जामीन द्यावा लागतो तसा तो जामीनदार कोण असतो की ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे ज्याच्या शब्दाला किंमत आहे जो संपन्न आहे तो जामीन चालतो तुको म्हणतात की तुका म्हणे मी जामीन मी हृदयात हात लावून सांगतो की मी भगवंताला जा स्मरून सांगतो की माझ्या मनामध्ये कुठले संदेह नाही मी तुमच्यासाठी जामीन राहतो तुम्ही फक्त एवढंच करा जगामध्ये काही मागत बसू नका आणि भूत दया वाढवा तुम्ही आता गोष्ट करा आता अभंगाचा अर्थ एकदम टर्न होणार आहे ते म्हणतात तुम्ही फक्त दोन गोष्ट करा की संसारामध्ये हे हवं ते हवं ते हवं या हवं हव्यासातून बाहेर या आणि सर्व प्राणी मात्रांवरती भगवंतासारखं प्रेम करा मग मी तुम्हाला जामीन राहून सांगतो की तुमच्यातला एकही जण ह्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणारा पोचलेला नाही नुसता प्रयत्न जरी करणारा असला तरीही त्याला यमाच्या जाचणीतून सोडवण्यासाठी किंवा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवण्यासाठी मी त्याला जामीन राहायला तयार आहे जामीन राहतो <coughs> मी त्यालासाठी बघतो भगवंताशी बोलतो कारण तू काय म्हणे आम्ही बाळ या देवाची लढी बाळे आम्ही देवाचं काम करायला आलेलो आहेत आणि म्हणून सांगतात नाही नाही त्या समान नाही नाही त्या समान कोण तर संत त्यांचे समान कोणी नाही गुप्तया मिस्तार असे संत किंवा कोणाशी काय हे संत देवतायासी म्हणावे त्यांचे चरणी लीन व्हावे हा संतांचे ठाई विनम्र भाव आणि तुम्हा आम्हा सामान्यांच्यासाठी तिसरं पाद जे आहे तो का म्हणे मी जामीन तर तुम्ही सगळेजण भूतदया वाढवा आणि देहोहमच्या अभ्यासातून सोहमकडे जायचा प्रयत्न करा मग त्यावेळेला तुमच्या जन्ममरणाच्या भोगाच्या दुःखाच्या सगळ्या यातनांच्या यमपुरीच्या सगळ्यातून मी सोडवण्यासाठी कोणीतरी मध्यस्थ लागतो जामीन लागतो तो व्हायला मी तयार आहे आणि त्या जामिनातून मी तुम्हाला सुनिश्चितपणे सगळ्यातून बाहेर काढेन यात कुठलीच शंका नाही मी तुम्हाला सगळ्यातनं बाहेर काढेन तो खूप महाराज आम्हाला ग्वाहीपूर्वक सांगतात फक्त आम्ही दोन पावलं चालायचे आहेत कोणती दोन पावलं चालायचे आहेत तर एक म्हणजे मागण्याची वृत्ती बंद करा आणि आत्मतृप्तीच्या मार्गाला लागा देहोहमदनं बाहेर या आणि आत्मतृप्तीचा मार्ग आचरण करा आणि दुसरा सर्वांना सम्मान मानून जसा ब्राह्मणामध्ये देव आहे तसा हत्तीमध्ये पण आहे तसा श्वान सुकरामध्ये पण देव आहे किड्या मुंगीत पण देव आहे एका हरियात्मा जीवशिव सम मी न घाली म्हण सर्वात देव आहे ही गोष्ट आपल्या हृदयाला अंतकडाला पटवून त्या देवाचं तुम्ही चिंतन करा ह्या दोन गोष्टी करा आपोआप तुम्हाला चक्रपाणीचं दर्शन पण होईल जो काळातून तुम्हाला सोडवणार आहे आणि नंतर जग तुम्हाला देव मानेल तुम्ही संतपदाला पोचले असं म्हणेल आणि तुम्हाला सांगतो तुम्ही कुठे अडकणार नाही याची जबाबदारी मी घेतो कारण ही ग्वाही मी भगवंताकडनं प्राप्त केली आहे ती ग्वाही ती साक्ष तो जामीन मी तुम्हाला देतो दिसतो अभंग सरळ अतिशय गोपनीय असा सुंदर अभंग तो गोपाऱ्या महाराज सांगितला आपण प्रयत्न करूयात अगदी ह्या क्षणापासून लोक संकल्प करतात दरवर्षी प्रथम दिवसापासून आपलं वर्ष तर पुष्कळ लोक म्हणतात की आमचं वर्ष जानेवारी सुरू होत नाही आमचं वर्ष चैत्र पाडव्यापासून आहे पण चैत्र पाडव्याचं वर्ष मानणारे लोक तरी चैत्र पाडव्यापासून फक्त एक दिवस पुढं करतात काय आणि इंग्रजी वर्षाला नाकारणारे तथाकथित सर्व धर्मभिरू सही करताना आणि तारीख लिहिताना ते इंग्रजीत घेऊन बसतात ना कोणी शेकवरती तर लिहित नाही युगाप्ता अमुक अमुक आणि त्याचा चेक कोणी पासही होत नाही त्यामुळे कल्पनेमध्ये जाऊ नका त्यापेक्षा सत्याला सामोरं जा आणि आता या क्षणापासून संकल्प करा या संकल्पामध्ये मी खरं देहोहमचा भाव टाकीन सोहमची साधना करीन आणि भूतदया माझ्या मनामध्ये आणेन कारण मला बाहेर काढायचं संसाराचं याबद्दल प्रत्यक्ष हमीपत्र जगद्गुरू तुकोबराय महाराज सद्गुरुनाथांनी दिलेलं आहे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु गोविंद महाराज की जय श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय सर्वसंतन की जय जय तसत् कृष्णा सर्वांना माझा अत्यंत विनयाने प्रेमपूर्वक नमस्कार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण